मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणाचा अहवाल हे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. म्हणजे इम्पेरियल डेटा जोपर्यंत राज्याचा गोळा होत नाही तोपर्यंत ओबीसी सह सगळ्या जातीची जनगणना ठरणार नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आली होती की ओबीसी सह सर्वांची जातणी आहे जनगणना झाली पाहिजे, आमची लोकसंख्या आम्हाला समजली पाहिजे आणि केंद्राने राष्ट्रीय जनगणना करून जातणी आहे जनगणना केली पाहिजे. सरकारने ते केलं नाही. आज काय झालं, शेवटी ओबीसींच्या आरक्षणाचा खून झाला. मागासवर्ग आयोगातील तज्ज्ञ सदस्य नसल्यामुळं आज ओबीसींवर हे आरक्षण रद्द झाल्याची नामुष्की आलेली आहे. आम्हाला महानगरपालिकेचा निवडणूक आता लढवता येणार नाही. म्हणजे आम्हाला निवडणूक लढवायची हो, आणि जर आता आम्हाला व्यवस्थेतून बाजूला ठेवणार असेल तर याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब? या महाराष्ट्रासह देशामध्ये राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे. अहो, कुत्र्या मांजरांची बैलांची जनगणना होते, मग माणसाची जनगणना का होत नाही? आणि ओबीसी आरक्षण आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर मिळणारच नसेल तर ओबीसींनी करायचं काय? म्हणजे आमच्या न्याय हक्काच्या वर जर अशीच गदा येणार असेल तर राज्यकर्त्यांनी आता वेळीच दखल घेतली पाहिजे. तात्काळ मागासवर्ग आयोगावर जे सदस्य नेमणूक केलेले त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींची किंवा कुठल्याही जातीची त्या ठिकाणी लोकसंख्येची वर्गवारी लक्षात येणार नाही. हे तात्काळ झालं पाहिजे, आणि जर हे नाही झालं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.